नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांचे आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्या क्लासेसचे जे सहाय्यक सरकारी वकील झालेले आहेत, आपले जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे टोटल 1200 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन्स होते, त्यातले 412 विद्यार्थी आपले त्याच्यामध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये आहेत आणि त्यातलेच आज आपल्या एक विद्यार्थिनी आपल्यासोबत आहेत, प्राजक्ता राणे मॅडम. मॅडमबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जेव्हापासून आपण क्लासेस सुरू केलेत, म्हणजे जी मी तुम्हाला नेहमीची सांगत असतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनचं एक स्पिरिट असलं पाहिजे माणसामध्ये. म्हणजे आपल्याकडे असं आपण असं करतो बऱ्याच वेळेस की JMFCची तयारी करतो आहे आणि फक्त JMFCची तयारी करायची आपल्या डोक्यामध्ये असं असतं की म्हणजे मला याच्यामध्येच मला कुठल्याही परिस्थितीमध्ये यश मिळालं पाहिजे. आणि जर समजा JMFCच्या आपल्या सिलेक्शनमध्ये कुठेतरी काही अडचणी आल्या, म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये समजा कुठेतरी आपल्यासोबत काही इनजस्टिस झालं किंवा रिटर्नमध्ये समजा आपलं काहीतरी इकडे तिकडे झालं, तर अशा वेळेस मग आपण दुःखी होऊन कुठेतरी त्याच्यामध्ये सगळं काही सोडून देत असतो. ठीक आहे, तर ते सगळं सोडून न देता आपल्याला जी प्रत्येक एक्झामिनेशन जी संधी आपल्यासमोर आलेली आहे त्या प्रत्येक संधीसाठी आपल्याला त्यामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि मॅडमच्या बाबतीत तेच मला म्हणजे मी जे तुम्हाला नेहमी सांगत असतो, मॅडम त्याच्यासाठी एक परफेक्ट उदाहरण आहे. ठीक आहे, UGC नीट एक्झामिनेशन असू द्या तयारी करतायत, JMFC असू द्या, JMFC प्रिलिम असू द्या, मेन्स असू द्यात, म्हणजे 2020 मला वाटत नाही कोणत्या बॅचमध्ये मॅडम नसतील. जवळपास प्रत्येक बॅचमध्ये मॅडम त्याच्यामध्ये प्रयत्न करत आहेत आणि आज त्याच्यामध्ये ही क्लास 1ची जी पोस्ट आहे ही मिळवण्याचं जे म्हणजे जे क्लास 1ची जी पोस्ट आहे ती त्यांनी आजच्या ह्याच्यामध्ये मिळवलेली आहे. तर आज आपण मॅडमचा सुद्धा संघर्ष आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, हे सगळं एवढ्या सगळ्या एक्झामिनेशन तयारी करण्यामागचं इन्स्पिरेशन काय आहे, हे सगळं झटत राहण्यामागचं म्हणजे काय त्यांचं इन्स्पिरेशन आहे, त्यांनी कोणत्या गोष्टी समजा हे करून कशा पद्धतीने प्रिपरेशन केलेलं आहे, APP रिझल्टमध्ये सुद्धा त्यांचा जो यश आलेला आहे ह्या यशामध्ये त्यांनी कशा कशा पद्धतीची तयारी केलेली आहे, आपल्या क्लासेसचा सुद्धा त्यांच्या यशामध्ये काय वाटा आहे हे आपण मॅडमकडनं जाणून घेणार आहोत. येस मॅडम. नमस्कार. माझं यश हे ॲक्च्युली मी नाही मिळवलं, ते सरांनी मला मिळवून दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा माझ्या यशाचा म्हणजे सरच आहे. ज्या गुरुदैवताला मी ऑनलाईन पाहिजे, आज माझं नशीब की मी आज गुरुदैवताला मी प्रत्यक्ष भेटले. आणि विशेष म्हणजे माझं सरांचं बॅच 2020 मी जी कंटिन्यू केली तर आत्तापर्यंत मी आणखीन पण बॅचमध्ये आहे JMFCच्या. मी असं कोणचीच बॅच म्हणजे UGC असो सेटनेट असो कोणचीच बॅच असे सोडलेली नाही आहे, प्रत्येक बॅचमध्ये मी आहे. आणि त्याच्यामुळे इतकं सरांची कंटिन्युअसली रेकॉर्डिंग, त्यांचे क्लास सगळं ऐकून ऐकून आता लॉ असा फिट झाला आहे. तर आत्ताच मी मागच्या महिन्यामध्ये लॉ ऑफिसर IG ऑफिसमधली एक एक्झाम आणि इंटरव्ह्यू दिली, ती पण म्हणजे विदाउट स्टडी. एक म्हणजे पानसुद्धा मी पेजसुद्धा बघितलं नाही ओपन करून, ना बेअर ॲक्टचं ना नोट्सचं, डायरेक्टली रिटर्नला गेले मी, पास झाले सेकंड, त्याच्यामध्ये सेकंड नंबर आला. पुन्हा इंटरव्ह्यूसाठी गेले, त्यामध्ये पण सेकंड नंबर आला विदाउट स्टडी. म्हणजे जे काही आहे आज माझ्याजवळ नॉलेज ते सगळं सरांमुळे आहे आणि ते सगळं सरांचं आहे आणि सगळं श्रेय पूर्ण सरांचं आहे. ॲक्च्युली मी 2015 पासआउट झालेली आणि ते 2015 ते आत्तापर्यंत म्हणजे 2020 मी फक्त क्लासेस शोधत होते, कुठे क्लास आहे. कोणी जर सिनियर नॉलेजेबल असेल तर मी त्यांना म्हणायचे, सर प्लीज माझं इतकी रिक्वेस्ट करायचे, निदान माझे मेजर ॲक्ट तरी घ्या सर. पण कोणीच मला रिस्पॉन्स नाही दिला, कोणी मला शिकवलंसुद्धा नाही. आणि त्याच्यामध्ये मी काय करायचे, वाचायचे, एक कन्सेप्ट वरती पॅरा क्लिअर झाला की खाली प्रोव्हाइडेड दॅट, मला आता हे काय असतं. त्याच्यानंतर पुन्हा नॉट विथस्टँडिंग एनी कंटेंट, मला आता हे कंटेंट कुठं उभं करायचं. म्हणजे इथून माझी ती सुरुवात, म्हणजे असं लॉचं मला जे काही नॉलेज आलं आहे आत्ता, जे काही लॉ मला समजतो आहे तो फक्त सरांमुळे समजतो आहे. बाकी जे म्हणजे मी ले मेन होते, मला सरांनी लॉ मेन बनवलं आहे. सरांचे खूप खूप आभारी आहे मी. म्हणजे फक्त मीच नाही तर माझी पूर्ण एन्टायर फॅमिली सर तुमचे खूप आभार मानते, खूप धन्यवाद सर तुम्हाला. आणि ॲक्च्युली माझं MP लॉ कॉलेजमधून झालेली मी पासआउट आणि त्याच्यामध्ये सरांचं फार हे होतं की रेग्युलरच करायचं. फर्स्ट इयर सेकंड इयर केलं मी, पण लास्ट इयरला सरांनी मला कंपल्सरीच केलं, त्याच्याशिवाय ॲडमिशन देणारच नाही. त्यावेळेला कंडिशन थोडी हे होती माझी, तर बहिणींनी आईचे दागिने गहाण ठेवून मला हॉस्टेलला ॲडमिशन दिलेलं. आणि मग तसंच मग मी केला तो अभ्यास पुन्हा माझ्या परीक्षेसाठी. मला क्लिअरिटी होती पण पुढे जायला कुठे क्लिअरिटी, इतकं मला असं वाटलं. त्याच्यानंतर वडील इतकं माझ्यासाठी बहिणींनी वडिलांनी केलं आणि त्या ड्युरेशनमध्ये सॉरी
आईला कॅन्सर होतं, तिची ट्रीटमेंट पण लोणी शिर्डीला चालू, आणि आमचं गाव आंबडला, म्हणजे तिथून 150 ते 200 किलोमीटर तिथून अपडाऊन पुन्हा वडील आईला आय सी यूमध्ये ठेवायचं, पूर्ण खर्च तेवढ्या खर्चामध्ये माझा त्यांनी खर्च केला. आणि त्याच्यानंतर पुन्हा मला असं डिप्रेस झालं होतं का आता माझं गेलं संपलं, कारण की मी प्रॅक्टिस म्हणून 4, 5, 7, 8, 10 केसेस पाहू शकते, बट बियॉन्ड ऑफ दॅट मला त्याच्या पुढे जाताच येत नाही आहे, कारण मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मला क्लिअर करायची आहे. आणि त्या क्लिअर करण्यासाठी मी बसले 2015-2016 एक दिली, पण काहीच त्याच्यामध्ये रिझल्ट नाही आला. मग मला आता क्लास, आता याच्यासाठी परफेक्शन पाहिजे क्लासचं, आणि परफेक्टेड क्लासेस पाहिजे. इतकं शोधलं पण देवाचा आशीर्वाद, मला देवच भेटले, गुरुदेवच भेटले, आणि बस माझं सिलेक्शन झालं. आज सर तो दिवस आहे जिथे मी, माझ्या हातात काहीच नव्हतं, आणि आज हा दिवस आहे. जिथं मला वाटलं होतं लाईफ संपली, तिथं सरांनी लाईफ सुरू करून दिली. मला ह्या क्लासेसमध्ये फक्त नॉलेजच नाही भेटलं, तर मला ह्या क्लासेसमध्ये मला एकदम छान छान मैत्रिणी पण भेटल्या. त्यांनी मला खूप सपोर्ट पण केला. ज्यावेळेस मी क्लास कंडक्ट नाही करू शकले काही कारणांनी, तर त्यांनी मला नोट्स प्रोव्हाइड केल्या. बरंच आम्ही ग्रुप डिस्कशन करायचो, त्याच्यामध्ये योगिता मॅडम, आपल्या दीपाली मॅडम, अश्विनी मॅडम, खूप छान त्यांनी पण कोऑपरेट केलं. आणि सरांच्या त्या सहकार्यामुळे आज त्या पण एक, त्या पण APP मध्ये त्यांचं पण सिलेक्शन झालं आहे. त्याबद्दल सर आम्ही एकत्रच खरं म्हणलं तर भेटणार होतो, पण काही कारणास्तव आमचं एकत्र भेटणं नाही झालं, पण त्यांच्याकडून पण मी तुमचे आभार मानते सर. आणि मला क्लासने मला लाईफ दिली, म्हणजे क्लासचं नावच लॉ अँड लाईफ, तर रिअल मला लॉ पण दिला सरांनी, लाईफ पण दिली सरांनी. आणि यापुढे मी भरपूर आणखीन सर ह्या स्टेजवर नाही राहणार, मी आणखीन भरपूर पुढे जे जे मला संधी भेटतील त्या सगळ्या मी ट्राय करेल, आणि प्रत्येक संधीमध्ये सर तुमचंच मार्गदर्शन मला असणार आहे. आणि सर ॲक्च्युली माझ्या आईचं स्वप्न होतं मी लॉ ऑफिसर, काहीतरी ऑफिसर बनावं, आणि विशेष म्हणजे कोर्टामधला ऑफिसर बनावं. तर आज माझं स्वप्न, ते आईचं स्वप्न आज मी पूर्ण नाही केलं तर सरांनी पूर्ण केलं आहे, त्याबद्दल खूप आभारी सर. आणि आई आत्ता सध्या तर नाही आहे, पण जिथे कुठे असेल तुम्हाला नक्कीच आशीर्वाद दिला आहे सर. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, म्हणजे माझ्या फक्त मी फक्त नेहमी आता रेग्युलरमध्ये बोलत असतो क्लासमध्ये, की ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी जे कष्ट घेतलेले असतात, म्हणजे त्यांचं उभं आयुष्य गेलेलं असतं, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांचं 40-40 वर्ष तरी कष्ट झालेलं असतं, त्या 40 वर्षाच्या कष्टाचं फळ त्यांना मिळाल्याचा जे अनुभव आहे तो या एका रिझल्टमध्ये येत असतो. हे फक्त सांगण्यापेक्षा तुम्हाला मी ते विद्यार्थीसुद्धा मी दाखवतो आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला इन्स्पिरेशन मिळायला पाहिजे सगळ्यांना, ठीक आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळेस आपण त्याच्यामध्ये मार्ग सापडत नाही काहीतरी हे होतं, म्हणजे आता हे बरेच कॅन्डिडेट सगळे पुण्याला येऊ, पुण्याला येणे शक्य नाही आहे, ठीक आहे. पुण्यालाच येऊन समजा क्लासेस करायचे आहेत, किंवा अजून मुंबईला कुठेतरी करायचे आहेत, किंवा सोलापूरसारख्या ठिकाणी समजा क्लासेस आहेत, असं कुठेतरी जाऊन समजा आपल्याला क्लासेस करायचं आहे, ते जर समजा आपल्याला पॉसिबल नसेल, तर अशा सगळ्यांसाठी आपण त्याच्यामध्ये हा मार्ग दिलेला आहे. आणि मलासुद्धा म्हणजे आता मॅडमने जसं सांगितलं, म्हणजे एक ज्याला म्हणतो ना आपण आयुष्यामध्ये एक समाधान किंवा जॉब सॅटिस्फॅक्शन, ठीक आहे. आता मॅडमच्या म्हणजे वडिलांचा सुद्धा फोन आला होता, त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये जे कौतुक केलं आपल्या क्लासेससाठी, त्यांनी जे आशीर्वाद दिले हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे मला कुठं माझ्या आयुष्याचं त्याच्यामध्ये सार्थक झाल्यासारखं वाटतं. आणि त्यांना मी शब्द दिला आहे की तुम्ही अजून मोठी पोस्ट, त्यांना आता आज येणं झालं नाही, ॲक्च्युली ते येणार होते, पण त्यांना मी शब्द दिला आहे की आता मोठी पोस्ट अजून एक पाहिजे. आणि तशी ही क्लास 1चीच पोस्ट आहे, पण अजून एक मोठी पोस्ट त्याच्यामध्ये घेऊन आपण त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये आपण बोलवणार आहोत, ठीक आहे. त्यामुळे मी मॅडमला परत एकदा त्यांच्या अजून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, ठीक आहे. धन्यवाद मॅडम.